राजमुद्रा प्रिंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी म्हणून आज हा व्हिडिओ तुमच्या समोर देत आहे. नक्कीच तुम्ही या व्हिडिओला व्यवस्थित समजून घ्याल असं अपेक्षित आहे. तर लॉकडाऊन काळामध्ये आपण जेव्हा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपल्याला काम करता येणं शक्य नव्हतं विद्यार्थ्यांच्यासाठी, तर म्हणजे कोरोना रोग होता, मग ते पुस्तकं छापायची, पेपर छापायचे, पोस्टांना पाठवायचे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या तर त्या लॉकडाऊनमध्ये शक्य नव्हत्या. मग त्याला पर्यायी काम करण्याची जी पद्धत आहे तर ती आपण यूट्यूबमार्फत सुरू ठेवलेली होती. राजमुद्रा प्रिंट हा आपला यूट्यूब चॅनल आहे अधिकृत, तर त्याच्या माध्यमातून जेव्हा आपण काम करत होतो तर आपण आपल्या कामामध्ये खंड न पडता आपण विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचत होतो आणि बरेच वेगवेगळे उपक्रम आपण राजमुद्रा प्रिंट या यूट्यूब चॅनलमार्फत यशस्वीरित्या पूर्ण केले. तर असं वाटलं की असे काही विद्यार्थी आहेत जे खूप प्रतिभाशाली आहेत, त्यांना त्यांच्या गुणवत्तेचं सादरीकरण व्हिडिओच्याही माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने करता येत आहे. हे मागच्या मार्च महिन्यापासून ते आता ऑक्टोबरपर्यंत आपण पाहिलेलं आहे. खूप साऱ्या व्हिडिओ ज्या बनवण्याचं कौशल्य आहे ते विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने अवगत झालेलं आहे. तर जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतात तर त्याला असं आम्हाला वाटलं की राजमुद्रा प्रिंटसोबत जर त्यांच्यासोबत त्या विद्यार्थ्यासोबत आणि राजमुद्रा प्रिंट यांचं जर एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी ॲग्रीमेंट झालं तर आपण सोशल मीडियाच्या युगामध्ये खूप छान काहीतरी नवीन करू शकतो असं वाटलं. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी म्हणून काही विद्यार्थी आम्ही निवडलेले आहेत. याच्यामध्ये पुण्यातील विद्यार्थी आहेत हे सांगायला नकोच, कारण ते आहेतच ऑलरेडी. तर पुणे जिल्हा वगळता इतरही जिल्ह्यामध्ये काही विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये सिंधुदुर्गमधले विद्यार्थी खूप छान होते सगळेच्या सगळे. तर त्यातल्याही मात्र काही विद्यार्थ्यांना आपण आपल्या राजमुद्रा प्रिंट चॅनलसाठी त्यांच्यासोबत एक ॲग्रीमेंट करून घेणार आहोत. तर ते काय आहे, कसं आहे, याच्यापेक्षा आपण ह्या 2 दिवसामध्ये एक यादी प्रसिद्ध करणार आहोत की ते विद्यार्थी कोणते आहेत, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांसोबत राजमुद्रा प्रिंट हे काम करू इच्छित आहे. आणि मग त्याच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना कळवण्यात येईल की तुम्ही कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला सामोरे जायचं आहे. तर अशा पद्धतीचं आहे, म्हणजे बरेच आपण उपक्रम जे घेतले, कधी कधी काय असते की ह्या लॉकडाऊनमुळे आपण उपक्रम जरी घेतले असले तरी प्रत्यक्ष कार्यक्रमात जो बक्षीस देण्याची गोष्ट असते तर ती तिथंच योग्य वाटते आणि या निमित्तानं जी आपली ओळख असते तर ती आणखीन चांगली बनते. आपल्यातलं जे रिलेशन आहे ते विश्वासाचं बनतं. पोस्टाने एखादं मेडल जाणं, एखादं प्रमाणपत्र घरपोच जाणं आणि परत ते घरपोच मिळाल्यानंतर मग तिथं तर सत्काराची विषयच येत नाही आहे. तो तुम्ही मेडल घेणार किंवा ट्रॉफी घेणार किंवा मग तुम्ही ते प्रमाणपत्र घेणार, घरात लावणार किंवा तुमच्या फाईलला लावणार, एवढं खास नाही आहे. पण जर तुमचा सत्कार एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हातून एखाद्या कार्यक्रमात झाला, तिथं तुमचा जो फोटो असेल त्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शनवर आधारित तिथले मोठे मोठे काही लोक बोलत असतात, जेव्हा ते शून्यातून पुढे गेलेले असतात तर त्यांचं जे बोलणं असतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला बघायला भेटतच नाहीत. जेव्हा समजा उदाहरण द्यायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा आणि पात्र विद्यार्थी आहे समजा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याला एखादं पत्र जातं त्या संस्थेमार्फत की तुमचा या या तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये सत्कार आहे, तुम्ही या या वेळेत उपस्थित राहावं. तर ते जेव्हा पत्र येतं तर ते खूप छान वाटतं. मग आपण तो जो विद्यार्थी पात्र ठरलेला असतो तो बघतो, वाचतो, घरच्यांना दाखवतो, शेजाऱ्यांना दाखवतो, शाळेत दाखवतो, त्याच्या मित्रांना दाखवतो आणि पुण्याला येण्याची एक त्याची तयारी ठेवतो. म्हणजे आपापल्या जिल्ह्यामध्ये तर कोणी पण सन्मानित होते, पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमच्या गुणवत्तेच्या जोरावर जेव्हा सन्मानित होता तर ती गोष्ट मोठी असते. आणि मग तुम्ही तुमच्या गावातून पुण्याला कार्यक्रमाला येणार, तिथं तुमच्या अनेक चांगल्या लोकांशी ओळखी होणार, त्यानंतर तुम्ही तिथं सन्मानित झाल्यानंतर जे तुम्हाला सन्मान स्वरूपात भेटलेलं काही असेल तर ते तुम्ही तुमच्या गावात जाऊन दाखवता, शाळेत जाऊन दाखवता, घरी नेऊन दाखवता. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीत पुण्याला येत असता कार्यक्रमासाठी म्हणून, तर त्याच्यानंतर मग तुमच्या गावातल्या घरातल्या लोकांना विचारलं जातं, अरे हा हा विद्यार्थी तर नाही आहे इथं आज. मग तुमच्या घरचेही तेवढ्या मोठ्या आनंदानं सांगतात की त्याचं आज पुण्यामध्ये
सत्कार आहे आणि तो त्याच्यासाठी गेलेला आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते पार्सल पद्धतीतून साध्य होत नाहीत. बरोबर, म्हणजे चौथीच्या विद्यार्थ्याचा विद्यार्थी आहे रत्नागिरीचा, त्याचा झाला आहे पुण्यात सत्कार चौथीत असताना. म्हणजे ही त्याची आयुष्यभर त्याला प्रेरणा देणारी गोष्ट आहे ना की मी चौथीत असतानाच माझा पुणे जिल्ह्यामध्ये सत्कार झाला होता असं, किंवा मुंबई जिल्ह्यामध्ये माझा सत्कार झाला असं, किंवा मग मुंबईच्या विद्यार्थ्याचा आम्ही रत्नागिरीमध्ये सत्कार केला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, आणि बरेच वेळा आपले मित्र हे फक्त आपल्या घराजवळचे गावाजवळचे तिथल्याच जिल्ह्यातले असतात. तर ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्हाला रत्नागिरीत राहणारा विद्यार्थी नंदुरबारच्या विद्यार्थ्यासोबत मैत्री करू शकतो, गडचिरोलीमधला विद्यार्थी मुंबईच्या विद्यार्थ्याशी मैत्री करू शकतो. म्हणजे असं फोनवर ओळख होते, व्हॉट्सअपवर ओळख होते, या फेसबुकवर ओळख होते, तर ती ओळख वेगळी आहे. आणि त्याच्या ओळखीचं जे रूपांतर आहे ते जर आपण प्रत्यक्ष भेटल्यानंतर होत असेल तर त्याचा आनंद आणखीन डबल होतो आहे. त्याच्यामुळेच नेमकं राजमुद्रा प्रिंटच्या माध्यमातून जेवढ्याही स्पर्धा होतात तर त्याचं बक्षीस वितरण जो आहे तो कार्यक्रमाच्या अंतर्गतच व्हावं यासाठी एक कल असतो. दुसरी गोष्ट आहे की मग काही काही वेळा आपण पार्सल पद्धतीचाही वापर करू की, पण सगळ्यात जास्त वापर जो आहे आपण तो आपण कार्यक्रमाच्या अंतर्गत सन्मानित करण्यासाठी करूया. भलेही त्यासाठी थोडासा खर्च आगाऊ येईल म्हणजे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी, तरीही राजमुद्रा प्रिंटची तयारी आहे. पोस्टाने तर सहज होते पण पोस्टाने तो टच राहत नाही आहे त्याच्यामुळं. आणि काही विद्यार्थ्यांना आम्ही निवडणार आहोत, त्याची ही यादी आम्ही देणार आहोत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही ज्या विद्यार्थ्यांना निवडेल तर त्या विद्यार्थ्याचे पालक या गोष्टीसाठी तयार होतील आणि त्यांना नेमकं समजून सांगण्यात येईल की राजमुद्रा प्रिंटच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं आहे आणि यातून आपल्याला शैक्षणिक आणि सामाजिक अपडेट कशा पद्धतीनं द्यायच्या आहेत, कशा पद्धतीनं जाहीर करायच्या आहेत, आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घेतला जाणार आहे, ह्याही सगळ्या गोष्टींचं यातून देवाणघेवाण होईल. आणि त्या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन जिथं जिथं तुम्हाला गुणवत्ता व्यक्त करण्याची संधी भेटते तर तिथं तुम्ही व्यक्त होत जावा. कारण विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही जर तुमच्या गुणवत्तेच्या जोरावर ओळख बनवली तर ती तुम्हाला आयुष्यभर उपयोगी ठरणार आहे. आणि तुम्हाला जर कोणी विशेष संधी देत नसेल तर राजमुद्रा प्रिंट हे वेगळ्या पद्धतीने का होईना तुमच्यासोबत जोडून आहे. आणि जिथं जिथं आणखीन चान्स भेटेल तिथंही तुम्ही जात चला. मात्र आपण जिथं जातो तर ते कोण आहेत काय आहेत याचीही चौकशी करून मग तिथं पोहोचावं. आणि तुमच्या गुणवत्तेमध्ये तुम्ही जेव्हा मन लावून प्रयत्न करता की ही वाढलं पाहिजे, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे तुमच्या प्रयत्नवादी धडपडीला आम्ही सलाम करतो. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांकडून सुद्धा आम्हाला काहीतरी शिकायला भेटतं आहे. राजमुद्रा प्रिंट म्हणजेच काय आहे तर हे सगळ्या विद्यार्थ्यांचं चॅनल आहे, विद्यार्थ्यांनी उभा केलेलं हे प्रसिद्धी माध्यम आहे. त्यामुळं हे सगळं जे आहे ते सगळं विद्यार्थ्यांसाठी आहे, जे सपोर्ट करतील, जे सोबत राहतील सातत्यपूर्ण, तर त्यांना या चॅनलच्या माध्यमातून अनेक बेनिफिट मिळतील. मात्र जे सक्रिय राहणार नाहीत त्यांना शक्यतो काहीच भेटणार नाही आहे. त्याच्यामुळं उगाच एखाद्या महिन्यापुरतं, एखाद्या 8 दिवसापुरतं सक्रिय राहू नये, जास्तीत जास्त सक्रिय राहावं. तुमच्याही काही संकल्पना असतील महत्त्वाच्या तर त्याही तुम्ही सांगत चला, पाठवत चला. तुमचंही इथं खूप मनापासून स्वागत आहे. हा तुमचा स्वतःच्या हक्काचा चॅनल आहे असं समजून याच्यामध्ये काम करायला सुरुवात करावी. कारण खूप आवश्यकता आहे चांगल्या लोकांची इथं त्याच्यामुळं. तर जी यादी आहे मी 2 दिवसांमध्ये प्रसिद्ध करणार आहोतच. मात्र यादीत प्रसिद्ध केल्यानंतर जर आणखीन कोणी नवीन विद्यार्थ्याला वाटलं की मी राजमुद्रा प्रिंटमध्ये काहीतरी चांगल्या पद्धतीने व्हिडिओ सादर करू शकतो, बोलू शकतो, तर त्याही विद्यार्थ्यांना आम्हाला संपर्क साधायचा आहे. त्याच्याहीशीही चर्चा करून आम्ही त्याच्याही सोबत एक विशिष्ट ॲग्रीमेंट करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांच्या सोबतीनं आपण यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळं कुणीतरी ह्या चॅनलवर एकच जण स्टार असेल अशा पद्धतीचं नाही आहे, तर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण त्याला व्यक्त होण्याची संधी देऊ तर ते सगळे स्टार आहेत. तर खूप धन्यवाद, एवढा सगळा मोठा झालेला व्हिडिओ तुम्ही ऐकला. आणि राजमुद्रा प्रिंटने पहिलीपासूनचे विद्यार्थी निवडलेले आहेत 12वीपर्यंतचे, की जे खूप छान काहीतरी करू शकतात असे विद्यार्थी जे राजमुद्रा प्रिंट या चॅनलवर मार्च महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत
येऊन गेलेले आहेत, म्हणजे तुम्ही त्या विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, त्यातीलच विद्यार्थी निवडणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यातल्याच विद्यार्थ्यांना आपण एक चांगली संधी उपलब्ध करून देत आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी मग नक्की सांगेल की ह्या विद्यार्थ्यांना का निवडलं आणि या विद्यार्थ्यांकडून काय करून घेतलं जाणार आहे यावर मी नक्की बोलेल. पण तुम्हालाही वाटत असेल की मी कोणत्या तरी विषयावर आणखी काहीतरी बोलत राहावं, काहीतरी गोष्टी समजून सांगाव्या, तर तुम्ही मला तशा पद्धतीचे प्रश्न जर टाकले तर त्या विषयावर आपण बोलत जाऊ. खूप धन्यवाद, खरंच मोठा झाला हा व्हिडिओ, खरं तर म्हणजे एवढा मोठा होणं अपेक्षित नव्हतं, पण काही गोष्टी डिटेलमध्ये समजून सांगण्यासाठी कधी कधी मोठा व्हिडिओ बनवावा लागतो. खूप धन्यवाद, तुम्ही ऐकून घेतला, समजून घेतला त्याबद्दल.